नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मी अनिल पाटील आज मी तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला देतो डबल फॉर्मविषयी तर ज्या उमेदवारांनी डबल फॉर्म भरला त्यांनी हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तर पहा मित्रांनो डबल फॉर्म रद्द होतील का तर ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची उमेदवारी पुढे रद्द होईल का याविषयी मित्रांनो संपूर्ण तुम्हाला नीटपणे समजून मी माहिती देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा या व्हिडिओला आताच लाईक करा तुम्ही जरी चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल पटकन सबस्क्राईब करून टाका मित्रांनो मित्रांनो राज्यात वनरक्षक तलाठी भरती आरोग्य विभाग भरती पशुसंवर्धनची जाहिरात येणार आहे तर मित्रांनो ज्या काही परीक्षा होणार आहेत टी सी एस आय बी पी एस मार्फत होणार आहेत आणि मित्रांनो टी सी एस आय बी पी एस परीक्षेसाठी उपयुक्त असं पुस्तक टी सी एस पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण तर मित्रांनो बी पब्लिकेशन अजित कुमार साहेबांचं हे पुस्तक आहे तर आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक टी सी एचच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या पुस्तकमध्ये पाहायला मिळणार आहेत आय बी पी एसच्या झालेल्या प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला या पुस्तकमध्ये पाहायला मिळणार आहेत मित्रांनो हे पुस्तक दमदार हे उपयुक्त आहे शंभर टक्के तुम्हाला लाभ होणार आहे त्यामुळे हे पुस्तक आज जस तुम्ही घेऊन टाका ॲमेझॉन जर पुस्तक तुम्हाला पुस्तक मागवायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे चला आता व्हिडिओ कंटिन्यू करू आणि तुम्हाला महत्वाची माहिती मी आता देतो तर पहा मित्रांनो ज्या उमेदवारांनी डबल फॉर्म भरलेला आहे ते उमेदवार घाबरून गेलेले आहेत पुढे काय होणार मुंबईची लेखी परीक्षा देऊ का नको असे अनेक प्रश्न मित्रांनो डबल फॉर्म भरलेले उमेदवार विचारत आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आता देतो बघा मित्रांनो आता जरी तुम्ही डबल फॉर्म भरला असेल मित्रांनो आणि दोन ठिकाणी तुमचं जरी हॉल हॉलटिकीट आलेलं असेल लेखी परीक्षेचं राईट तर मित्रांनो आता ऑलरेडी लेखी परीक्षा झालेली आहे पोलिसी शिपाईची फक्त मुंबईची बाकी आहे मित्रांनो जरी तुमचं सिलेक्शन अगोदर झालेलं असेल ऑदर्स जिल्ह्यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालेलं असेल तर मुंबईला लेखी परीक्षा देण्याची गरजच नाही मित्रांनो कारण ऑलरेडी तुमचं सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो तर तुमचं पूर्ण काम पक्क झालेलं आहे त्यामुळे मुंबईला तुम्ही लेखी परीक्षा देऊ नका माझ्या माहितीनुसार कारण रिक्स कशाला घ्यायचं मित्रांनो जरी आपलं सिलेक्शनच झालेलं आहे तर मग रिक्स कशाला घ्यायचं मुंबईला कशाला लेखी परीक्षा द्यायची जरी डबल फॉर्म भरलेलं आहे डबल लेखी हॉल हॉलटिकीट आलेलं आहे त्यांनाच मी सांगत आहे लक्षात घ्या ओके आपलं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे त्यामुळे तुम्ही डबल लेखी परीक्षा देऊ नका तुम्हाला पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो मित्रांनो असं मला वाटत आहे पुढे तुम्हाला प्रॉब्लेम शंभर टक्के होऊ शकतो डबल लेखी परीक्षा तुम्हाला द्यायची नाही हां जरी दिली परंतु एकच ठिकाणी सिलेक्शन झालं तर ते बरं आहे परंतु दोघी ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं समजून घ्या दोघी ठिकाणी तुमचं मेरिटमध्ये नाव आलं आणि सिलेक्शन तुमचं दोघी ठिकाणी झालं मुंबईला पण झालं आणि इकडे मित्रांनो समजून घ्या नाशिकला पण झालं तर मित्रांनो ही गडबड आहे आणि मित्रांनो इथे तुम्ही पकडले जाणार आणि उमेदवारी रद्द होऊ शकते मित्रांनो असं मला वाटत आहे ओके आणि मित्रांनो ज्यांनी डबल फॉर्म भरलेला आहेत त्यांनी स्वतःच्या रिक्सवरती ते डबल फॉर्म भरलेले आहेत मित्रांनो त्यामुळे यामध्ये पहा आणि जे सिंगल फॉर्मवाले आहेत ते पण विचारत असतात की सर डबल फॉर्मवाल्यांचे जे काही उमेदवार ते रद्द करायला पाहिजे असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे निवेदन पण दिलेले आहेत मित्रांनो आता कोणत्या उमेदवारांकडून बोलावं हे देखील कळत नाही मित्रांनो कारण दोघी उमेदवारांनी तयारी केलेली आहे दोघी उमेदवार माझ्यासाठी बेस्ट आहेत त्यामुळे मी यावरती तुम्हाला जास्त काही बोलू शकत नाही मित्रांनो ज्या ज्या त्याच्या रिक्सवरती फॉर्म भरलेले आहेत आणि मित्रांनो शंभर टक्के उमेदवारांना पोलीस बनायचं आहे त्यामुळे मित्रांनो संपूर्ण कार्यक्रम चालू आहे डबल फॉर्म विद्यार्थ्यांनी भरलेले आहेत आता मित्रांनो जो काही गोंधळ उडालेला आहे की डबल फॉर्म रद्द होतील डबल फॉर्म रद्द होतील म्हणून तर मित्रांनो रद्द वगैरे तर तसे काही अपडेटच आलेले नाही मित्रांनो डबल फॉर्म रद्द होतील म्हणून जी माहिती माझ्याकडे येते आणि जे मला माहीत आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे ऑदर्स मी काही उचलून तुम्हाला काही सांगत नाही मित्रांनो नाहीतर फेक माहिती तुम्हाला अनेकजण देतात परंतु आपल्या चॅनलवरती फेक माहिती मिळत नाही मित्रांनो कारण एवढे विद्यार्थी आपले व्हिडिओ पाहतात त्यामुळे मित्रांनो जी माहिती माझ्याकडे येते मी तीच माहिती तुम्हाला सांगतो आता उद्या उठून जरी डबल फॉर्मवरती ॲक्शन झाले तर ॲक्शन घेतलं त्यावरती तर मित्रांनो त्याविषयी पण मी तुम्हाला माहितीच देणार आहे त्यामुळे जी माहिती आपल्याकडे येते तीच माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आता सध्या आता विद्यार्थी विचारत होते की मुंबईला लेखी परीक्षा द्यायची की नाही डबल फॉर्म भरलेला आहे म्हणून तर मित्रांनो तुम्हाला सांगतो जरी ऑलरेडी तुमचं ऑदर्स जिल्ह्यामध्ये जर सिलेक्शन झालेलं असेल तर तुम्ही मुंबईला लेखी परीक्षा देऊ नका कारण तुमचं ऑलरेडी काम झालेलं आहे जरी मित्रांनो तिथे जर तुमचं काम झालेलं नसेल तर मित्रांनो तुमच्याकडे पर्यायच नाही ना मग तुम्ही मुंबईला लेखी परीक्षा देऊ शकता त्यामध्ये दे कोणता प्रॉब्लेम आहे बरोबर आहे की नाही तर मित्रांनो संपूर्ण गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि व्यवस्थितपणे मित्रांनो निर्णय घ्या काही टेन्शन वगैरे घेऊ नका त्याविषयी काही अपडेट आले नाही डबल रद्द होतील म्हणून आणि अपडेट आली होती ती दोन हजार एकोणीस भरतीबाबत ती अपडेट आली होती तो निर्णय घेतलेला आहे मित्रांनो दोन हजार एकोणीस भरतीबाबत तर या भरती संदर्भात अजूनपर्यंत कोणतीही ऑफिशियल अपडेट आलेली नाही एवढं लक्षात ठेवा फक्त मागणी केली जात आहे फक्त मागणी केली जात आहे की डबल फॉर्मवाल्यांची उमेदवारी रद्द करा म्हणून ओके आलं लक्षात संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल संपूर्ण कन्फ्युजन तुमचं मिटलं असेल मित्रांनो तर या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायचं आहे जास्तीत जास्त लाईक करायचं आहे तुम्ही जरी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून टाका मित्रांनो तर अशाच नवनवीन अपडेट आणि नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेलायकन प्रेस करून ऑलरेती सिलेक्ट करा धन्यवाद आणि याबद्दल मित्रांनो अजून काहीतरी ऑफिशियल अपडेट किंवा काहीतरी निर्णय वगैरे काही होईल तर सर्वप्रथम तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे धन्यवाद